आणि स्वतःला नक्की आपण कशाला घाबरतोय हे विचारणं फार महत्वपूर्ण असतं अत्यंत यशस्वी असतील पॉवरफुल असतील अशा लोकांशी संवाद साधण्याच्या विचारांवर सामान्यपणे जी चिंता आपल्याला वाटते ती कधी वाटू शकते की आपणच आपल्याला इनकेपेबल किंवा अपात्र समजत असू तर वाटत असेल पण कशासाठी समजायचं असं इन्स्पिरेशन कट्टाचा हा सदतीसावा भाग आहे डॉक्टर अपूर्वा जोशीच्या बरोबर अपूर्वा जोशी ही एक फॉरेन्सिक अकाउंटंट आहे तिचं काम आहे समाजातील उच्चभ्रू पॉवरफुल श्रीमंत आणि हुशार अशा लोकांनी केलेले आर्थिक घोटाळे शोधून काढणं आणि त्याचे न्यायालयात मांडता येतील असे पुरावे सादर करणं हे सगळं नेटफ्लिक्सवर जरी खूप ग्लॅमरस वाटत असलं तरी खऱ्या आयुष्यात प्रचंड मोठ्या ढिगाऱ्यातून म्हणजे आता अर्थात डिजिटल ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं आहे हे काम खूप मेहनतीचं प्रचंड चिकाटीचं आणि अतिशय चौकस बुद्धीचं आहे आपण बघतो की उद्योगपती खोटे उद्योग तयार करतात बँकांकडनं कर्ज कर घेतात ते बुडवून विदेशात पळून जातात किंवा अनेक पॉन्झी स्कीम्स असतात ज्याच्यात गुंतवणूकदारांकडनं खूप जास्त आणि खूप लवकर परताव्याचं आमिष देऊन पैसे गोळ्या केले जातात आणि ते घेऊन हे फ्रॉडस्टर पळून जातात अशा घटना टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आणि एज्युकेशनल काम पण अपूर्वा जोशी आणि तिची संस्था करत असते अशा क्षेत्रांमध्ये काम करण्याचे फायदे आणि चॅलेंजेस काय आहेत मुलींनी अशा क्षेत्रात यावं का किंवा अशा क्षेत्रात काम करण्यासाठी कुठले कौशल्य किंवा मा कसला माइंडसेट आवश्यक आहे अशा विषयांवर आजच्या या एपिसोडमध्ये आपण गप्पा केलेल्या आहेत मित्रांनो हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे एक असा मराठी पॉडकास्ट जिथे आपण वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहोत मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो चला तर मग बोलूया अपूर्वा जोशीच्याशी अपूर्वा तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती थँक्यू थँक्यू निकेत मी इथे इन्स्पिरेशन कट्ट्यावरती बोलतेसोबत बोलता येस थँक्यू yes, आम्हाला पण खूप मस्त वाटत अपूर्व तू स्वतः फॉरेन्सिक अकाउंटंट हा शब्द तू कधी ऐकला होता पहिल्यांदा आणि म्हणजे तू ऐकायच्या आधीपासून तुला असं काही अशा असं सगळं काही करायची इच्छा होती का नंतर ती डेव्हलप झाली सो खरं सांगायचं तर हा शब्द मी ऐकण्याच्या आधी पण जवळजवळ नाईनटीन फॉर्टी मध्ये अमेरिकेत मॉरिस पेल्युबेट नावाचा एक विद्वान होता त्याने ही टर्म कॉईन केलेली होती सो त्याने बरंच लिखाण केलेलं होतं फॉरेन्सिक काउंटिंग काय असतं आणि कुठली कौशल्य असली पाहिजे ही झाली वेस्टर्नर साईड पण भारतात दोन हजार तीन साली मयूर जोशी यांनी सर्वात प्रथम या संज्ञेची व्याख्या केली होती म्हणूनच त्यांना आपण न्यायवैद्यक लेखांकनाचे आद्य प्रवर्तक असं देखील म्हणतो म्हणजे आमचं फॉरेन्सिक अकाउंटिंग न्यायवेदक लेखा परीक्षण uh, असं त्याची okay. मराठीतली संज्ञा आहे आणि अकाउंटिंग तंत्रज्ञान आणि संशोधनात्मक प्रवृत्ती अशी सर्व प्रकारची कौशल्य एकत्र वापरून न्यायालयात सादर करता येईल असा ठोस पुरावा शोधणं किंवा मिळवणं म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग सो दिस इज द टर्म जी मी जवळजवळ बारा वर्ष माझ्या कामातन बघतीये जगती आहे आणि याच्याबद्दल पहिल्यांदा कधी ऐकलं ते थोडंसं ऍक्सिडेंटल होतं ते म्हणजे कसं झालं की सो, सोलापुरात असताना माझं सीएचं फर्स्ट इयर आणि बी फर्स्ट इयर झालं पुढचे काही क्लासेस जे होते ते सोलापुरात त्यावेळेला अवेलेबल नव्हते आणि लाईक एनी अदर पेरेंट्स आणि लाईक एनी अदर फॅमिली कॉमर्स मधलं सर्वात मोठं सर्टिफिकेशन म्हणजे सीए असतं किंवा सीएच असतं असंच मी ऐकलेलं होतं आणि मला वाटलं की आपण ते केलं म्हणजे आपलं कॉमर्स मधलं काय सर्वोच्च शिक्षण आहे ते झालं त्या एका हिशोबाने मी सीए करणं सुरू केलेलं होतं आणि मग सेकंड इयरच्या क्लासेस साठी पुण्यामध्ये आले त्यावेळेला कारण माझी फॅमिली बॅकग्राऊंड सगळे डॉक्टर्सची असल्यामुळे आमच्याकडे कॉमर्स मध्ये असं कोणी सांगायला मला नव्हतं गाईड करायला नव्हतं त्यावेळेला मी मनी कंट्रोल नावाची एक वेबसाईट ज्या वेळेला बघत होते त्यात मी सर्वप्रथम पहिला शब्द ऐकला वाचला तो इन्व्हेंटरी फ्रॉड नावाचा आणि आय वॉज एटीन इयर्स ओल्ड त्याच्यामुळे इट वॉज सो क्युरियस आय वॉज सो क्युरियस की इन्व्हेंटरी आणि फ्रॉड असे दोन वेगवेगळे शब्द आपण वेगळे ऐकले होते ते एकत्र आले म्हणजे काय आहे आणि ती टर्म त्यावेळेला मयूर जोशींनी तिथे त्यांचा इंटरव्ह्यू झालेला होता त्याच्यात लिहिलेली होती सो आय थॉट की आपण त्यांच्याबद्दल इतकं वाचलंय आणि रिसर्च केलेलं आहे तर आपण यांनाच जाऊन का नाही भेटत आहे हे काय आहे नवक्षेत्र आपण बघूयात याचं काही पारलेली कुठले कोर्सेस असतील तर करूयात या एका सिम्पल थॉटने मी त्यांच्यापर्यंत गेले, तेंचा गेले, तेंचा गेले, तेंचा गेले तेंचा He was very आम ज, बोलता, बोलता ही वॉज व्हेरी कर्टियस आणि आम्ही दोघेही ज्ञान प्रबोधिनीतनं शिक्षण झालं तो आमचा एक कनेक्टिंग दुवा होता म्हणजे त्यांनी मला लगेच हे ऐकल्यानंतर लगेच भेटायला बोलवलं आणि बोलता बोलता त्यांनी माझा कधी इंटरव्ह्यू घेऊन टाकला मला कळलंही नाही आणि दोन हजार आठ जानेवारीमध्ये त्यांनी मला त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की त्यांच्याकडे सीए ची आर्टिकल शिप ज्या शोधात मी पुण्यात आलेली होते त्याच्यासाठी ओपनिंग आहे एक आहे ती नॉर्मल टॅक्स ऑडिट प्रॅक्टिसमध्ये आहे आणि एक आहे ती फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्ये आहे आणि फार ना का ना, ना, ना। ना काही वेळ दवडत बसले नाही की आपलं याचं फ्युचर काय असेल असं तसं खूप आई बाबांना विचारा आणि खूप लोकांची मतं घ्या असं काही केलं नाही मी त्यांना तिथलं तिथं सांगून टाकलं की मी येते तुमच्याकडे आर्टिकलशिपला आणि मला या क्षेत्रात काम करायला आवडेल आणि कारण मी एक okay. फॅक्टर त्यावेळेला कन्सिडर केलेला होता की माझ्याकडे ट्रायल अँड मेरट करायला वर्ष आहेत मला समजा हे आवडलंच नसतं तर मी नॉर्मल टॅक्स ऑडिट प्रॅक्टिसमध्ये गेले असते कधीही म्हणून त्या भावनेने मी सुरू केलं आणि पुढे मग तो जर्नी खूप पुढे मोठा मोठा होत गेला आणि मला माझं ओके ओके पण मग तू जसं म्हटलं खूप तू विचार करत बसलीस नाही त्याच्यावर पण हा तुझा मूळ स्वभाव होता कारण तू म्हणजे इन्व्हेंटरी फ्रॉड असे दोन शब्द तो कुतूहल तुझ्यात निर्माण झाला किंवा तुझ्या फॅमिलीमध्ये डॉक्टर्सची तुमची फॅमिली आहे त्याच्यात तू कॉमर्स घेतलं असं वेगळे थोडशा वेगा तू मार्ग निवडला वगैरे हे असं काहीतरी वेगळं करायचं ते करायचं असं तुझा लहानपणापासून स्वभाव होता का हा पुढे होत गेला डेव्हलप होत गेला पुढे ना म्हणजे तोही एक असा ब्युटिफुल जर्नी होता रादर मी त्या कडे एक त्रयस्थ म्हणूनही बघत गेले म्हणून मला लक्षात आलं आता हा स्वभाव काही फार मूलभूत आणि अगदी मुळात होता असं नाहीये पण आता आय फॉर डिटेलिंग फॉर एक्झाम्पल ज्या विषयी बोललं जातं तर मला असं वाटतं की एखाद्या घटनेच्या वेळी जेव्हा यू आर इन द मिडल ऑफ डिलिंग विथ अ सिच्युएशन त्यावेळी तुमच्याकडे असलेले भौतिक पुरावे जे असतात फिजिकल एव्हिडन्स असतात त्याचा आढावा घेण्यासाठी त्याचं पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू करण्यासाठी नेहमीच वेळ घेत बसावा अशी गरज वाटत नसते सो अशा केऑटिक वेळांमध्ये असे चान्सेस जास्त असतात जेव्हा तुम्ही एखादा इम्पॉर्टंट एव्हिडन्स कम्युनिकेशनला नजरअंदाज करता फायनान्शियल क्राईम केसेसमध्ये या खूप जास्त प्रमाणात एव्हिडेन्सेस फॅक्ट्सवरती अवलंबून असतात सो so, कधी फॉर्मल कधी इनफॉर्मल मुलाखतीशिवाय किंवा तपासाच्या निरीक्षण निरीक्षणाशिवाय फिजिकल एव्हिडन्सेस नीट स्टँड होत नाही so, सो या सगळ्या प्रोसिजरमध्ये छोट्या छोट्या गोष्टी नमूद करणं अनस्पोकन अनरिटन गोष्टींचं इंटरप्रिटेशन ज्याला मी आय फॉर डिटेलिंग म्हणते हे खूप अत्यावश्यक असतं सो फॉरेन्सिक अकाउंटंट्स विश्लेषक म्हणजे अनालिटिकल असणं आवश्यक असतं या सगळ्या गोष्टी मला काम करता करता लक्षात आल्या कारण कसं तर आर्थिक अहवाल जे असतात बॅलन्सशीट फायनान्शियल रिपोर्ट वगैरे जे असतात किंवा जे स्त्रोत दस्तऐवज असतात ज्याचा रिव्ह्यू तुम्ही करता तेव्हा ता त्यांना प्रत्येक व्यवहाराच्या वैधतेचं विश्लेषण करणं आवश्यक असतं म्हणजे ते व्हॅलिड आहे तर ट्रान्झॅक्शन व्हॅलीड होतं की नाही हे असर्टन टर्न करणं खूप महत्वाचं असतं आणि कंपनीने व्यवहार व्यवस्थित रेकॉर्ड केलेले आहेत की नाही हे निश्चित करणंही आवश्यक असतं सो काही प्रकरणांमध्ये कागदपत्र अहवालावरील प्रत्येक नंबरला समर्थन देतात असं नसतं सो फॉरेन्सिक अकाउंटंटने अहवालात दिलेले नंबर कुठून आले आणि हे कंपनीने हे नंबर अचूकपणे कळवले आहेत की नाही यांचं विश्लेषण करणं आवश्यक असतं सो एवढं सगळं जर तुम्ही करत असाल एवढ्या सगळ्या ची नंबर तुमच्या समोर असेल आणि तुमच्यावरती जबाबदारी असेल तर मला वाटतं की हळूहळू तुमच्या तो एक आ, सतर्कता आपोआप यायला सुरुवात होते आहे ऍज अन वेन यू वर्क सो so, यातला अजून एक मुद्दा म्हणजे मी म्हणलं तसं की फायनान्शियल रिपोर्ट्स असतात आणि त्याची सपोर्टिंग डॉक्युमेंट असतात त्याचा रिव्ह्यू करताना मोठ्या क्वांटिटीमध्ये संख्या पाहणं तुम्हाला आवश्यक असतो सो प्रत्येक टप्प्यावर सपोर्टिंग डॉक्युमेंट मधली आकडेवारी वित्तीय अहवालामधील जुळवून घेणं हा एक टास्क असतो सो फॉरेन्सिक अकाउंटंटला या प्रमाणात तुलना करणं आणि कोणत्याही विसंगती लक्षात घेणं आवश्यक असतं यासाठी अंतिम व्यवहारासह तपशीलांची तुलना करण्यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी सविस्तर माहिती शोधणे अशा ठिकाणी तुम्हाला डिटेल अप्रूच ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि जाता जाता एक सांगता येईल की फॉरेन्सिक अकाउंटंटच्या प्रोफेशनल लाइफ सायकलमध्ये चिकाट किंवा पर्सिस्टंट हा पण हा एक गुण जो असतो तो खूप महत्वाची भूमिका बजावतो हा तुमच्यात नसला तरी तो तुम्हाला आणावाच लागतो त्याच्यावरती काम करावंच लागतो सो काही प्रकरणांमध्ये आर्थिक अहवाला ज्या वेळेला Uh, हे नसतात सपोर्टिंग डॉक्युमेंट नसतात त्यावेळेला फॉरेन्सिक अकाउंटंट्सला त्या कागदपत्रांची विनंती करणं आणि अहवाल दिलेल्या डेटाचा स्रोत शोधणं खूप आवश्यक असतो सपोर्टिंग डॉक्युमेंट शिवाय फॉरेन्सिक अकाउंटंट संख्यांच्या वैधतेबाबत निष्कर्ष काढूच शकत नाहीत सो आवश्यकतेनुसार कागदपत्रांचा पाठपुरावा करत राहणं आणि जोपर्यंत समाधानकारक स्पष्टीकरण एकूण मिळत नाही तोपर्यंत चिकाटीने केसच्या मागे राहणं ही क्वालिटी आहे आणि ती तुम्हाला जोपासावी लागते आणि शेवटचा पण महत्वाचा आस्पेक्ट म्हणजे जिज्ञासू वृत्ती सो so, hmm. आर्थिक अहवाल तपासण्यासाठी आवश्यक माहिती मिळवणं प्रश्न विचारण्याद्वारे सो आय so, आय फील आणि अकाउंटंट्सला उत्तर मिळतात आणि तो hmm. माणूस hmm. जितके अधिक प्रश्न विचारेल तितकीच ती केस उलगडणं सोपं जातं सो so, मला असं वाटतं की इट इज इन इट सेल्फ अ जर्नी की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज असतात ज्या कमी अधिक प्रमाणात तुमच्यामध्ये असतात आणि त्या तुम्हाला काम करताना बऱ्याच नर्चर कराव्या लागतात बरोबर ग्रेट पण अपूर्वा तू जेव्हा हे काम सुरू केलं तू जसं सांगितलंस की मयूर जोशींबरोबर तू हे काम सुरू केलं होतं पण एका टप्प्यानंतर तुला तू सी ए तू या फील्डकडे वळलीस सो ते त्याचं मुख्य कारण काय होतं म्हणजे त्याच्यातलं तुला पॅशन तुला त्यातलं सापडलं होतं की नाही मला या फील्डमध्ये काम करायचंय असं तुला वाटलं होतं का जे या स्किल सेट्स तू आता ज्या सांगितल्या तुझा तुण 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 ते तुझ्या डेव्हलप झालेल्या होत्या म्हणून तुला त्याच्यात काम करायचं होतं का ग्लॅमरस वाटत असं काही होतं तू सोडून ह्या सो त्याचा दोन तीन वेगवेगळ्या अँगल्स आहेत मी सीएसएस फायनल पर्यंत गेलेली होते पण त्याचा ज्यावेळेला मी व्यवस्थित बसून विचार केला त्यावेळेला आधी मी फॉरेन्सिक अकाउंटिंग किंवा फॉरेन्सिक अकाउंटंटचा स्कोप केला सो मला असं एकूण कम्पेअर करताना लक्षात आलं की मी समजा सीएस केलं असतं तर माझा जास्त बहुत करून स्कोप भारतापुरता मर्यादित राहिला असता पण हेच जर मी फॉरेन्सिक अकाउंटिंग क्षेत्रामध्ये अजून अजून अनुभव घेत गेले गे वेगवेगळ्या फील्डमध्ये वे, कारण भारतात जी काही चौदा पंधरा वेगवेगळी रिटेलपासनं होते अगदी फार्मा पर्यंत जी क्षेत्र कार्यरत आहे त्या सगळ्यांमध्ये फ्रॉड्स होतात सो so, याचा तुला स्कोप किंवा हा विस्तार मी बोलता बोलता लक्षात आला असेल सो फॉरेन्सिक अकाउंटंट हे जनरली अशा कन्सल्टिंग फर्म जे जोखीम सल्ला मसलत करतात रिस्क कन्सल्टिंग करतात किंवा फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्ये सर्व या सर्व्हिसेसमध्ये तज्ज्ञ असलेल्या सल्लागार कंपन्यांद्वारे पण यांना नियुक्त केलं जातं आणि इतकंच नाही तर वकील म्हणजे लॉ फर्म्स असतील किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारी कोणतीही संस्था असेल विमा कंपन्या असतील किंवा सरकार मगाशी मी तुला म्हटले तसं सर, सरकारी संस्था किंवा ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंग येऊ शकतं सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस येऊ शकतं सीबीआय येऊ शकतं किंवा वित्तीय संस्था ज्याच्यामध्ये ज्याला आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणतो बँक एनबीएफसी अशा थी, सगळ्या ठिकाणी फॉरेन्सिक अकाउंटची डिमांड वाढती ती त्यावेळेलाही वाढत होती आणि वाढती जागरूकता आणि फसव्या या सगळ्या कारवाया ज्या वाढतायत त्याच्या असहिष्णुतेमुळे फॉरेन्सिक अकाउंटंटची मागणी या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगाने वाढते आणि आता अजून एक डेव्हलपमेंट अशी झाली आहे की टॉप थाउजंड लिस्टेड कंपनीज मध्ये रिस्क कमिटीची स्थापना केली गेलेली आहे तर तिथे चीफ लिस्ट ऑफिसर म्हणून सुद्धा अशा प्रकारच्या लोकांना बाब आहे आता तुला लक्षात आलं असेल की फ्रॉड फ्रॉडचा बऱ्यापैकी प्रकार जो असतो तो वेगवेगळ्या म्हणजे फ्रॉड फ्रॉड इज अ बिगर अंब अमरेला आणि त्याच्या खात्री वेगवेगळं वेगवेगळ्या प्रकारचे यु नो वेगवेगळे फ्रॉड होतात म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट फ्रॉड व्हाईट कॉलर क्राईम ज्याला टिपिकली आम्ही रायबरी म्हणतो ज्याच्यामध्ये पॉन्झी स्कीम येतात इन्सायडर ट्रेडिंग येतं एम्बेझलमेंट येतं सायबर क्राईम येतो मनी लॉन्ड्रिंग येतं इन्शुरन्स फ्रॉड असतात कॉन्ट्रॅक्ट आणि प्रोक्युरमेंट फ्रॉड असतात फायनान्शियल डेटा अनालिसिस असतं डॅमेज असेसमेंट असतात डिवोर्स केसेसमध्ये फॉरेन्सिक अकाउंटंट्स असतात आणि हे सगळं सोडून यू हॅव टू ट्रेस द इनलिगल फंड्स वेल आणि अजून एक आम्ही काम करतो ड्यू डिलिजन्स रिव्ह्यू करतो बँकांसाठी त्यानंतर त्यानंतर लोकेटिंग ज्याला आम्ही म्हणतो सो अशा कामांमध्ये फोरेन्सिक अकाउंटंटची गरज असते सो हा स्कोप ऐकल्यानंतर डेफिनेटली तुला ऐकताना हा <laughs> इंटरेस्टिंग वाटत असेल यातल्या ट्यूशन yes, yes. असाइनमेंट वरती मी काम केलेलं आहे सो मला हे लक्षात आलं की याला ग्लोबल स्कोप आहे मी जे शिकलेली आहे त्याला आणि मी ज्या वेळेला याच्यामध्ये काम करत होते त्या काळात दहा वर्षापूर्वी फॉरेन्सिक अकाउंटंट्स भारतामध्ये पाच सहा हजार होते अजूनही आमची गणना हजारांमध्येच आहे आणि त्याच्यामुळे मला लक्षात आलं की आणि आधीच पाच सहा हजार किंवा आता काय दहा वीस हजार फॉरेन्सिक अकाउंटंट त्याच्यात बायकांची संख्या खूप नगण्य आहे त्याच्यामुळे एकूण मला <laughs> लक्षात आलं की दिस इज माय कॉलिंग मला जे काही वेगळं करायचं होतं कॉमर्स क्षेत्रामध्ये ते मला करायचं इथे स्कोप आहे बायकांची संख्या कमी आहे त्याच्यामुळे मला फर्स्ट मूवर्स ऍडव्हान्टेज मिळेल मी अजून अजून बायकांना या क्षेत्रामध्ये आणीन सो so, या yeah, सगळ्या गोष्टींचा बाबींचा विचार करता मला जास्त लॉजिकल वाटलं की मी या फील्ड मध्ये यावं वा मस्त आणि तू आता जेवढ्या गोष्टी सांगितल्या एवढ्या गोष्टींमध्ये फॉरेन्सिक अकाउंटंटची गरज लागते तर <laughs> त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली की तू मध्ये तुझं एक वाक्य सोशल मीडियावर सारखं येत होतं की फ्रॉड सगळीकडे असतं सो त्याच थोडस एक झलक मला आता मी आली म्हणजे मी ते काय म्हणायचं पाहिजे का फ्रॉड इज लाईक गॉड इट इज ॉट पिनपॉइंट गॉड बट यू कॅन सर्टनली पिनपॉइंट द प्रेझेन्स ऑफ फ्रॉड मस्त पण हे थोडस सोप्या भाषेत आम्हाला समजेल की कुठल्या प्रकारचे फ्रॉड आपल्या आजूबाजूला होत असतात जे आमच्यासारख्या सामान्य माणसाला माहिती पण नसतात वेगवेगळ्या आहेत आता एक दोन मी केसेस नक्की सांगेन सो आता मी बोलता बोलता ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर फोरेन्सिक फ्रॉड कॉम्प्युटर फोरेन्सिक टेक्निक याच्याविषयी मी सांगायची या एवढ्या सगळ्या नावांमध्ये इन्क्लूड करायचे विसरले सो <laughs> बऱ्याच वेळेला <बरास्वारा> काय <laughs> असतं की आम्हाला एक केस आलेली होती आणि खूप मोठ मोठी व्यक्ती होती ज्यांची स्वतःची फार्मा कंपनी होती uh, आणि त्यांनी ओळखीतल्या नात्यातल्या एका माणसाला डिरेक्टर म्हणून घेतलेलं होतं ऑब्व्हियसली आपण डिरेक्टर म्हणून अशा माणसाला घ्यायचं बघतो की ज्याच्यावर आपली मर्जी आहे किंवा आपल्याला असं वाटतं की हा आपला खास मर्जीतला माणूस so, आहे हा इथे काही गडबड करणार नाही आणि तिथेच लोक फसतात सो बऱ्याच मला वाटतं दोन तीन वर्षांनी लोकांना लक्षात आलं की कंपनीचे रेव्हेन्यू तर वाढत नाहीयेत उलट असलेले क्लायंट्स चाललेले आहेत आणि रेव्हेन्यू मध्ये पण काहीतरी लिकेज होत आहे हा इथपर्यंतच त्यांचा अंदाज होता तिथे त्यांनी आम्हाला अपॉइंट केलं सो बेसिकली आमचं काम काय असतं रेव्हेन्यू लिकेज फाइंड आउट करायचं अगदी पहिली स्टेप म्हणायची झाली तर फ्रॉड झालेला आहे का फ्रॉड झालेलं आहे हे आम्हाला प्रिलिमिनरी आमच्या चाचणीवरनं लक्षात आलं की मग पुढे आम्हाला डिगडीप करता येतो त्यानंतर हा माणूस पळून गेलेला होता या माणसाने मागे लॅपटॉप ठेवलेला होता सो so, लॅपटॉपचं कॉम्प्युटर फोरेन्सिक आम्हाला करायचं होतं म्हणजे काय की हा या हा मा, माणूस जर फ्रॉडेस्टर आहे हे जर आम्हाला प्रूव्ह करायचं होतं तर त्या पद्धतीने एव्हिडन्सेस काय आहेत लॅपटॉप मध्ये मिळतात याने काय प्रकारची आय पी म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी कंपनीची बाहेर ट्रान्सफर केली इल्लीगल पद्धतीने कंपनीची सिक्रेट्स बाहेर ट्रान्सफर केलेली आहेत हे सगळं काढायचं होतं ज्याच्यामध्ये आम्हाला ईमेल रिकव्हरी किंवा किंवा ईमेल फॉरेन्सिक हेही खूप महत्वाचं असतं सो आमच्याकडे काही प्रकारची डिव्हायसेस होती आम्ही बऱ्याचदा काम व्हेंडर्स बरोबर करतो कारण माझं स्पेशलायझेशन फॉरेन्सिक अकाउंटिंग आहे पण काही काही सॉफ्टवेअर जी असतात ती हार्डवेअर असतात असतात ती आणि अशा आम्ही एकत्र जोडून घेऊन असाइनमेंट्स करतो so, या सो या वेंडरला मी माझ्यासोबत घेतलं आम्ही काही टूल्स तिथे डिप्लॉय केली आणि तिथे आम्हाला हळूहळू जसं नव्या हार्ड मध्ये डेटा आम्ही ट्रान्सफर करून घ्यायला लागलो तर माझं काम काय होतं की आलेला जो काही जीबी किंवा टीबी मध्ये डेटा असतो त्या त्या डेटाला व्यवस्थित रीड करणं आणि याच्यावर असं एस्टॅब्लिश करणं की या माणसाने काय काय रॉंग डुईंग्स केलेल्या आहेत सो एक एक, एक, एक गोष्ट मग तो काही ट्रिलियन टी मधला डेटा बघता लक्षात यायला लागली की या माणसाने कंपनीची काही सिक्रेट्स बाहेर इलिगली पास ऑन केलेली आहेत या माणसाने काही बाहेर एक दुसरी अशा पद्धतीची कंपनी ओपन करून ठेवलेली होती आणि इथले एक्झिस्टिंग क्लायंट हळूहळू तिकडे ट्रान्सफर केलेले होते त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार तर डायरेक्ट म्हणून झालेलाच होता या सगळ्यांचे जरी सगळ्या गोष्टी डिलीट असतील हे सगळे आम्हाला काढता आले हे आम्हाला व्यवस्थित टाइम लाईन सकट आम्हाला कंपनीला देता आले आणि हा रिपोर्ट पुढे कोर्टामध्ये सादर झाला ज्याच्यामुळे हा या माणसाने फ्रॉड इतक्या इतक्या अमाऊंटचा केलेला आहे हे प्रूफ झालं आणि पुढे त्या माणसाबरोबर मग कंपनीला बोलणी करता आली की ही गेलेली अमाऊंट हा माणूस देऊ शकतोय परत का काय पद्धतीने हे सगळं कॉम्पेनसेट करू शकतोय सो so कंपनीला त्यांची गेलेली अमाऊंट तरी परत मिळवण्यात आम्ही म्हणजे हेल्प करू शकलो ही झाली एक झाली पोस्टमार्टम साईड कारण बऱ्याचदा फॉरेन्सिक हे पोस्टमार्टम फंक्शन असतं जसं फॉरेन्सिक सायन्स मध्ये पण असतं तसं फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्येही असतं की घोटाळा झालाय आणि आता तुम्हाला बोलवलंय हे असटन करायला घोटाळा कुणी कुणी केलाय किती अमाऊंट माउंटचा झालेला आहे कधी कधी केलाय सो आम्ही so, असं ठरवलं दोन हजार तेरा साली की आतापर्यंत आपण इतक्या वर्षांचा इतक्या वेगवेगळ्या केसेस केल्या आहेत सो so, खूप सारा आयपी आमच्याकडे जमा झालेला आहे लेट्स वर्क ऑन द प्रिव्हेंटिव्ह साईड म्हणजे फ्रॉड होण्याच्या साधी जर तो आपल्याला थांबवता आला अशा प्रकारची लोक आपल्याला ओळखता आली की ही लोक बँकांकडे जातात वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करतात स्वतःची खूप काय म्हणतात चांगली बॅकग्राऊंड आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात आणि बँकांकडून पैसे घेतात अल्टिमेटली हात वर करतात की आम्हाला बिझनेस लॉस झालेले आहेत आता आम्ही पैसे देऊ शकत नाही किंवा कंट्रीच्या बाहेर तरी पळून जातात सो अशी माणसं आयडेंटिफाय करून यांची बॅकग्राऊंड जर आम्ही बँकांना एनबीएफसीना फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ना बेसिकली देऊ शकलो तर काही प्रमाणात तरी आम्ही प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरती काम करू सो याला ड्यू डिलिजन्स म्हणतात सो हा एक प्रकार फॉरेन्सिक मध्ये कसा असतो की आम्ही आता तुम्हाला बोलताना फायनान्शियल स्टेटमेंट रिव्ह्यू सांगितला एक भाग म्हणून सादर करतो बँकेसमोर की एखादी फाईल आली आहे की बँकेकडे एखादी फाईल आलेली आहे आणि सगळं व्यवस्थित दिसतंय म्हणजे अगदी प्रमोटरची बॅकग्राऊंड चांगली दिसते नुकताच बिझनेस सुरू केलाय हा माणूस कुठून तरी बाहेरून शिकूनही आलाय कामही करून आलाय आणि आता त्याला अमुक अमुक कोटीचं लोन हवंय तर आम्ही बँकांना बऱ्याच वेळेला ट्रेन केलेलं आहे की तुम्ही काय प्रकारचे रेड फ्लॅग बघायला पाहिजेत आणि जर रेड फ्लॅग दिसले तरच आमच्यासारख्या एक्सपर्ट्सना तुम्ही इंगेज करा ज्या वेळेला ते एक दोन रेड फ्लॅग्स दिसायला लागतात त्यावेळेला बँकेचे चीफ रिस्क ऑफिसर आणि त्यांची मार्केट इंटेलिजन्सची टीम आम्हाला या असाइनमेंट मध्ये रोपिन करते ज्याच्या मध्ये आम्हाला प्रमोटर ड्यू डिलिजन्सचा पार्ट असतो की आम्हाला ड्यू डिलिजन्स करावा लागतो की या माणसाची इंटिग्रिटी काय आहे यांनी आधी बाहेर कुठे बँकांना फसवलंय का लोकांना फसवलंय का कंपन्यांना फसवलाय का आणि ओव्हरऑल असा आम्हाला बॅकग्राऊंड चेक किंवा ड्यू डिलिजन्स रिपोर्ट बँकांना सादर करावा लागतो आणि याच्यामध्ये मग त्याने जे काही बॅलन्स शीट सबमिट केलेले असतात मध्ये कुठला फ्रॉड्युलंट ट्रेंड आहे का त्यानंतर या फर्जी आहेत का ह्या सगळ्याच रिपोर्टिंग द्याव्याला आम्ही बँकांना करतो आणि ते समजा साऊंड रिपोर्टिंग असेल तर डेफिनेटली बँक बोज आहे विथ द प्रपोजल पण इफ नॉट मग त्यावेळेला बँक अशा प्रकारच्या प्रपोजलला फेटाळून टाकते सो ही झाली प्रिव्हेंटिव्ह साईड ओके म्हणजे okay. तुमचं काम हे एका प्रायव्हेट सीबीआय किंवा इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सारखच आहे की पूर्ण ज्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून त्याची त्याचे एव्हिडन्सेस जमा करून ती कोर्टात पण केस उभी राहिली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरुवात ते एंड कराव्या लागतात अगदी बरोबर आधी आम्हाला फ्रॉड झालेला आहे का नाही इथून असं काम करून त्यानंतर कर... मी तुम्हाला मगाशी सांगितलं जसं की फ्रॉड किती क्वांटिटीचा झालेला आहे कुणी कुणी मिळून केलेला आहे काय पद्धतीने झालेला आहे याचा एव्हिडन्स सकट व्यवस्थित रिपोर्ट खरं हे स्टोरी टेलिंग आर्ट आहे फक्त बेस्ड ऑन एव्हिडन्सेस <laughs> सो आम्हाला अशा पद्धतीने हा रिपोर्ट असा ज्यांनी आम्हाला अपॉइंट केला आहे त्यांना द्यावा लागतो आणि काही केसेसमध्ये के आम्हाला एक्सपर्ट विटनेस म्हणून आम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं आम्हाला ज्युरी किंवा जजना आमचा टेक या केसवरचा काय आहे आणि एक्सपर्ट विटनेस म्हणून आम्हाला ज्या गोष्टी सांगाव्या लागतात त्या सांगाव्या लागतात त्यामुळे स्टार्ट टू एंड अशी मोठी प्रोसिजर आहे ओके मग आम्ही आता जसं मागच्या वर्षात ते 1992 नाईन्टी टू स्कॅम हा वेब सिरीज बघितली तर तशा टाइप तू एखादी कुठली इन्व्हेस्टिगेशन केली असशील तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल ती झाली स्टॉक मार्केट स्कॅम राईट Right. Right. So, राईट राईट सो अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन हाय प्रोफाईल केसेस येतात त्यातल्या एक म्हणजे आम्ही काही वर्षांपूर्वी सेबी सोबत काम करत होतो so, सो प्री आयपीओ ऑडिट्स होती आमच्याकडे आणि त्यावेळेला दोन तीन अशा कंपन्या आलेल्या होत्या मी ऑब्व्हियसली नावं तर घेऊ शकत नाही बिकॉज इट्स अ कॉन्फिडेन्शियल थिंग सो दोन तीन इतक्या आपल्याला नेहमी माहिती असलेल्या कंपन्या आलेल्या होत्या एक एक हो एका आ, होती ज्याच्यामध्ये एका खूप मोठ्या ऍक्टरची इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याला हे माहितीच नव्हतं की ज्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट केलेला आहे त्या कंपनीमध्ये खूप सारे फंड आहेत ते पाकिस्तानातनं आलेले गेलेले दिसत आहेत ज्यावेळेला आम्ही त्याला ऍक्च्युली समोर घेऊन इंटरव्ह्यू करायचा प्रयत्न केला त्यावेळेला त्याला एवढंच माहिती होतं की आपल्या बँक मधून इकडे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि आपल्याला पुढचं काही माहिती नाहीये सो आम्हाला हे लक्षात आलं की लोक किती बाबतीत इग्नोरंट असतात त्यांना आपले पैसे कुठल्या कंपनीत चाललेले आहेत आणि त्याचा संभाव्य धोका काय आहे जर आपण त्या कंपनीवर ड्यू डिलिजन्स केला नाही हे काही माहिती नसत एक मोठा ऍक्टर असू दे अगदी खान कॅटेगरीतला किंवा कुणीही असू दे सो प्री आयपीओ ऑडिट मध्ये काय होतं की बेस्ड ऑन हे इंटरव्ह्यूज बेस्ड ऑन दीज एव्हिडन्सेस ज्याच्यामध्ये आम्हाला असं असटन करता येतं की इलिगल फंड ट्रान्सफर कंट्रीच्या बाहेर झालेली आहे किंवा कंपनीमध्ये कॅश डिपॉझिट जी झालेली आहे ती इलिगल झालेली आहे त्यावेळेला सेबी या कंपन्यांचा आयपीओ फेटाळून लावते आणि ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचा आयपीओ फेटाळून लावता त्यावेळेला बेस्ड ऑन की किती सिव्हिअर ही केस आहे त्याच्यावर लाईफ टाईम बॅन येऊ शकतो म्हणजे पुढच्या okay. काही काळामध्ये ही कंपनी आयपीओ साठी परत पेपर्स फाईल करू शकत नाही so, सो अशा बऱ्याच केसेस आहेत बऱ्याच इथे सलून चेन्ज आहेत ज्यांनी पण आतापर्यंत आयपीओ साठी दोन हजार बारा तेरा मध्ये सेबीकडे पेपर्स फाईल केलेले होते पण त्यावेळेला ज्या okay. वेळेला आम्हाला आमच्याकडे केस आली त्यावेळेला आम्हाला बऱ्याच इनोव्हेटिव्ह गोष्टी लोक अकाउंटिंग सॉफ्टवेअरशी कसे प्ले करतात आणि काय hmm. पद्धतीने फसवतात किंवा मल्टी लेवल मार्केटिंग स्कॅम काय असतात ज्यामध्ये लाखो लाखो इन्व्हेस्टर्सना दुबवलेलं असतं अशी लोक पुढे आयपीओ काढायचं बघतात आणि नंतर हा पैसा कधीतरी कंट्रीच्या बाहेर जाणार असतो अशा वेळेला आम्ही ज्या वेळेला असे रिपोर्ट्स किंवा असे काही डिस्क्रिट फाइंडिंग देतो सेबी किंवा इव्हन कुठल्याही ऑथॉरिटीज ना त्यावेळेला अशा लोकांचा आयपीओ फेटाळले जातात ओके okay. आणि अप्रत तू आता मल्टी लेवल मार्केटिंग बद्दल बोललीस आणि अ... नुकतंच तू त्याच्याबद्दल एक लेख पण शेअर केला होतास तर हे मल्टी लेवल मार्केटिंग किंवा इतर जे सामान्य माणसांशी किंवा त्याच्यात एखाद्या म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचे पैसे फसतात की बरेचदा काय म्हणतात त्याला टेलिकॉलरच्या थ्रू किंवा कार्ड क्लोनिंग आहे असे जे फ्रॉड्स होतात तर त्याच्याबद्दल काय सांगू शकशील की कुठल्या प्रकारचे फ्रॉड जा, सध्या जास्त चालू आहेत आणि सामान्य लोकांनी त्याच्यापासून कसं वाचलं पाहिजे सो so, आता टिपिकली काय झालेलं आहे आता कोविडमुळे खूप सारे जॉब्स गेलेले आहेत सो इझी मनी क्विक मनी घरी बसून पैसे कमवा घरी बसून तुम्हाला महिन्याचे पन्नास हजार येतील कमवा आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल वापरायचा आहे अशा प्रकारची ज्या ज्या स्कीम्स आहेत त्याला लोक लर्नेड लोक पण बोलतायत त्याच्यामुळे अशा लोकांचा उपयोग मनी म्यूल्स म्हणून केला जातो की ज्या लोकांना फ्रॉड करायचं आहे ज्यांनी फ्रॉड स्कीम तयार केलेली आहे अशी लोक स्वतः पिक्चरमध्ये न येता अशा प्रकारच्या अनएम्प्लॉईड लोकांना कामाला लावतात की ही खोटी एटीएम कार्ड दिलेली आहेत मग खोटी म्हणजे एटीएम कार्ड ऍक्च्युली छापून घेतलेली आहेत विथ क्रेडेन्शियल्स ही एटीएम कार्ड घेऊन तुम्ही अमुक अमुक वाचता या या एटीएम मध्ये इतके इतके पैसे काढून आणायचे आयदर तुम्ही या गोष्टीचे गुड किंवा हे परचेस करा आणि आम्हाला या पत्त्यावर पाठवून द्या किंवा ही कॅश आम्हाला अशी दुसऱ्या दिवशी डिपॉझिट करून द्या यातला हा तुम्हाला परतावा आणि लोक ऍक्च्युली हे करतात आणि शेवटी पुढच्या ज्या वेळेला सीसीटीव्ही मध्ये ही लोक पकडली जातात त्यावेळेला त्यांना लक्षात येतं की आपण कुणासाठी काम केलं हे आपल्याला माहितीच नाहीये सो अशा पद्धतीने या लोकांना फसवलं जातं दुसरा अजून एक टिपिकल प्रकार काय असतो की मध्ये आम्ही एक खूप मोठं इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं असं स्पॉन्झी स्कीम होती ती ज्याच्यामध्ये लोकांना सांगितलेलं होतं की तुम्ही दोन ते तीन लाख रुपये द्या तुमच्या नावाने इंडिका परचेस केली जाईल आणि ती आय टी कंपन्यांना भाड्याने लावली जाईल आणि ते तुम्हाला भाडं दर महिन्याला मिळत राहील आणि सुरुवातीला या सगळ्या पॉन्झी स्कीम मध्ये एक कॉमन गोष्ट काय असते की हा माणूस जो असतो फ्रॉड जो असतो तो कॉन्फिडन्स बिल्डिंगचं काम करतो सहा आठ नऊ महिने परतावा द्यायचा आणि एकदा लोकांचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला लोक आयुष्यभराची पूंजी त्याच्यात टाकतात इतर लोकांना सांगतात लोन काढून घेऊन पैसे त्याच्यामध्ये टाकतात आणि नंतर त्यांना लक्षात येतं की माणूस फोबारा हो होतो सो so, अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स असतात की ज्याच्यामध्ये परतावा अनबिलिव्हेबल असतो अगदी वीस टक्के रिटर्न तीस टक्के रिटर्न आणि इतक्या कमी वेळेत रिटर्न मिळतो त्यावेळेला लोक क्विक मनीला भूलतात सो मनी किंवा पैसा मिळवण्यासाठी नेहमी हार्डवर्क याला ऑप्शन नाहीये आणि पर्यायही नाही त्याच्यामुळे <laughs> अशा प्रकारे कुठलाही किती तुम्ही अगदी डेस्परेट असाल पैसे कमवण्यासाठी दिस इज नॉट द वे कारण ज्याच्यामध्ये मोस्टली असं होतं की जे इंटरनेट इंटरनेटवरनं हे येतात ऑफर्स येतात त्या मोस्टली फ्रॉड ऑफर्स असतात काही काही अगदी जेन्युईन असतीलच पण सारा बोटावर मोजण्यासारख्या त्याच्यामुळे लोकांनी अशा प्रकारच्या कुठल्या स्कॅम मध्ये किंवा एम्प्लॉयमेंट स्कॅम असतात की तुम्हाला इथे इथे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये लावून दिलं जाईल पण तुम्ही या या बँक मध्ये आधी इतके पैसे भरा असं आणि त्यानंतर तो माणूस तो अकाउंट बंद झालेला असतं सो या सगळ्या गोष्टी लोकांनी अवॉइड केल्या पाहिजे जिथं क्विक मनी किंवा अनबिलिव्हेबल जे दिसतंय तिथे लोकांनी पॉज घेतला पाहिजे आणि विचार केला पाहिजे के right, right. आप की आपण नक्की कोणासोबत हा व्यवहार करतोय पैशाचा राईट राईट बिलकुल अपूर्वा तू आता जसं मगाशी म्हटलीस की Uh, म्हणजे अगदी मोठे खूप मोठे ऍक्टर्स किंवा अशा लोकांबरोबर तू काम करत असेल नक्की की जे करोडो रुपयाचा फ्रॉड करतात आहेत तर असे लोक हे बरेच पॉवरफुल लोक असत असतील तर तुला या लोकांबरोबर डील करताना एटलिस्ट सुरुवातीच्या का काळात किंवा इव्हन आत्ताही कधी भीती वाटायचा किंवा ऍटलीस्ट ओव्हरवेल तू कधी फील होण्याचा कधी तुला प्रसंग आला आहे का uh... आता याचं मोठं उत्तर आहे पण डेफिनेटली हे बोलायला मला आवडेल कारण बारा तेरा वर्षाचं माझं काम आहे आणि त्याच्यात अगदी दिवस आठवतो मला सो आय वय इज यू इन बी ह्युमन इफ यू डोंट डिन फील ऑफ इंटरॅक्टिंग विथ इम्पॉर्टंट पीपल असा मला माझा सिनियर्स त्या वेळेलाही नेहमी सांगायचे ओव्हर द पिरियड मी एक शिकले की स्वतःच्या मानसिकतेत आणि दृष्टिकोनात काही छोटे छोटे बदल केले की हेच बदल चिंता कमी करायची किंवा तुम्हाला स्वतःला अभिप्रेत असलेलं संभाषण करण्याची शक्यता मदत करतात ज्याला आपण या लोकांशी बोलताना चिंता अस्वस्थता किंवा इतर काही म्हणत असू तर खरं सांगायचं तर खर ती फक्त भीती असते सो ही भीतीची भावना असते ती कुठल्याही लॉजिकल विचार प्रक्रियेला हायजॅक करते म्हणजे प्रिपेअर करून गेलीये बोलायचं आणि बोललेली तर नाहीच असं होऊ शकतं बऱ्याचदा आणि स्वतःला नक्की आपण कशाला घाबरतोय हे विचारणं फार महत्वपूर्ण असतो अत्यंत यशस्वी असतील पॉवरफुल असतील अशा लोकांशी संवाद साधण्याच्या विचारांवर सामान्यपणे जी चिंता आपल्याला वाटते ती कधी वाटू शकते की आपणच आपल्याला इनकेपेबल किंवा अपात्र समजत असू तर वाटत असेल पण कशासाठी समजायचं असं आणि अजून एक रूल म्हणजे प्रिपेअर अँड प्रॅक्टिस जो एखाद्या सिच्युएशन किंवा माणसाबद्दल भीती आहे जेव्हा ऑनेस्टली विचार केला लक्षात येतं तेव्हा ते ऍक्सेप्ट करून तो जो ओव्हरवेल्मिंग सेन्स कमी करण्यावर तुम्ही नक्की काम करू शकता कारण तुम्ही परस्पर कॉन्व्हर्सेशन किंवा संवादासाठी जितके प्रिपेअर्ड असाल तितका तुमचा आत्मविश्वासही वाढतो हो। आणि थोड्या प्रमाणात असलेली अँझायटी मला असं वाटतं दबावाखाली काम करण्यास तुम्हाला जास्त मदत करते सो फॉर मिस्टर एक्स वाय झेड यांना भेटल्यावर काय बोलावं याविषयी काळजी करण्याऐवजी तुम्ही स्वतःला काही कॉमन ग्राउंड आणि प्रिपेअर्ड ठेवलं सज्ज ठेवलं तर ते कॉन्व्हर्सेशन जास्त प्रॉडक्टिव्ह ठरू शकतं आणि आवश्यकतेनुसार कम्युनिकेशन तुम्हाला ते स्ट्रेचही करता येतं सो मला त्यांनी असं वाटत गेलेलं आहे की इनफॅक्ट पॉवरफुल लोकांची तुम्ही जितका संवाद साधाल कामाच्या निमित्तानं तितके mm -hmm. पटकन सिच्युएशनशी कम्फर्टेबल व्हा सो so यात अजून एक मुद्दा असा की अशा लोकांशी डील करताना Uh, मी शिकले तो म्हणजे अतिशय आणि वस्तुस्थिती यातला फरक जाणणं सो so, काही लोक त्यांचा दैनंदिन जीवनात खूप रॅशनल आणि तर्कसंगत किंवा फॅक्च्युअल माइंडसेट ठेऊन मागतात त्यापेक्षा काही लोक फार कल्पनेच्या विश्वात असतात उदाहरण सांगायचं झालं तर माझी एक, एक कलीग मला सांगत होती की माझा अमुक अमुक नवीन मॅनेजर आधीच्या कंपनीतल्या डिफिकल्ट बॉस सारखा दिसतो त्यामुळे मी माझ्या नवीन मॅनेजरला थोडा वेळ भेटायचंच टाळलं सो so, मी जर असं म्हणजे इलॉजिकली बागले नसते तर मला समजलं असतं की दोन लोकांमधलं शारीरिक साम्य हो, त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जुळत so, नाही मध्ये जगण्यापेक्षा मी जर मॅनेजर बरोबर व्यवस्थित इंटरॅक्ट करायच्या संधीचा उत्तम उपयोग करून घेतला असता तर आज माझ्या कामाच्या स्थितीमध्ये काही बदल झाला असता सो आय फील इज जेव्हा तुमच्या कल्पना असा लांब 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 जायला लागतील तेव्हा एक छोटा पॉज घेऊन वास्तविकता एखाद्या माणसाबद्दलची काय आहे याचा विचार केला पाहिजे मॉरल ऑफ द इवन पूर्व समज दूर होऊ द्यायची स्वतःची वर ओळखायची आणि असं सामर्थ्यवान असतील लोक असतील या लोकांची लोक म्हणूनच वागलं तर आय फील सेन्स किंवा भीती वाटण्याचे चान्सेस निघून जातात पण तुला असं कधी कोणी धमकी दिली किंवा असा काही प्रकार तुझ्या याच्यात झालेला आहे की आमचं इन्व्हेस्टिगेशन करू नकोस किंवा अशा प्रकारचं काही झालेलं आहे सो बऱ्याच वेळेला आता हा तसा सोफेस्टिकेटेड प्रकारे म्हणजे ज्या लोकांबरोबर काम करतो आम्ही ती बऱ्यापैकी सोफेस्टिकेटेड लेवलला असतात सो so, त्यांचा सांगण्याचा सा थोडासा उद्देश वेगळा थो। असतो बऱ्याच वेळेला ते इन्व्हेस्टिगेशन डिले करण्यासाठी काय काय होत असेल ते करू शकतात पण काय असं अंदेस अंटील वरून बडगा येत नाही तोपर्यंत यांना जाग येत नाही त्याच्यामुळे त्यांना आम्हाला वेळेवरती डॉक्युमेंट द्यावीच लागतात त्यांना आम्हाला कॉपरेट करावंच लागतं सो बऱ्याच वेळेला डिले करतात इन्व्हेस्टिगेशन मध्ये बऱ्याच वेळेला थोडासा आमच्या या ओळखीत त्या सांगण्याचा सा प्रयत्न करतात बऱ्याच वेळेला आम्हाला असं बऱ्याच साऱ्या पीएसयू बँकांनी कधी कधी ऑडिटसाठी ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला काही हाय प्रोफाईल ऑडिट होती त्यावेळेला एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर समोर बसून माझ्या पार्टनरला रिपोर्ट विथड्रॉ करण्याबद्दल अगदी मवाळ भाषेत सांगत होता सो so, आम्ही त्यावेळेला हे सगळं आमच्या अगदी आमच्या प्रिन्सिपलच्या विरुद्ध जातं त्याच्यामुळे आम्ही तिथं तो रिपोर्ट ठेऊन तसाच उठलो पैशाची अपेक्षाही न करता आणि मला वाटते सात ते आठ दिवसात लक्षात आलं की तो एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर इतर काही लोकांसोबत जेलमध्ये गेलेला होता सो व्हॉट आय की तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल्सना व्यवस्थित स्टिक किंवा धरून असाल ना तर मला वाटतं कुणाच्या भीतीचा किंवा कुणाच्या प्रेशरचा काहीच उपयोग होत नाही आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे की ज्या ज्या केसेस मधन आम्ही शांतपणे रिपोर्ट देऊन बाहेर वाचवलेला आहे बर आणि हे तू आता जसं म्हणलेस की प्रिन्सिपलला खूप आवश्यक आहे कारण या या क्षेत्रामध्ये हे खूप होऊ शकतं की तुम्हाला पण कोणीतरी ब्राईप किंवा तुम्हाला पण त्या प्रकारचं कोणीतरी हे देऊ शकतं आम्हीच दाखवू शकतो की तुम्ही हे काम करू नका तर स्वतः क्लीन राहणं किती इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मगाशा आपण खूप साऱ्या अकाउंटंट ना काही क्वालिटीज आणि याबद्दल चर्चा केली त्यात मला वाटतं की त्याच्याही अगदी टॉप वर क्वालिटी कुठली असेल तर तुमची इंटिग्रिटी आणि तुमची ऑनेस्टी तुमच्या प्रति मला असं वाटतं की मी या एमनी या प्रोफेशन मध्ये आलेली होते की समजा घोटाळे हजारपटींनी वाढतायत तर ऍटलिस्ट फॉरेन्सिक अकाउंटंट थोडे तरी तयार झाले पाहिजेत की ते काही पद्धतीने नात करू शकतील असे घोटाळे असे चुकीच्या माणसांना समाजासमोर आणू शकतील आणि समाजात वाईट घटना घडतायत हे दिसतंय पण चांगल्याही घटना आहेत आणि चांगली लोक आहेत हे सांगू शकतील या एका एमने मी याच्यात आलेली होते आणि मीच जर माझ्या प्रिन्सिपल्सवर कॉम्प्रोमाइज केलं असतं की प्राईव्ह घ्या आणि त्यानंतर केसेस मिटवा कटवा के कदी so, mm. हे केलं असतं तर मला वाटतं मी कधी ना कधी तरी कायद्याच्या कचराच्या स्वतःच सापडले असते सो व्हॉट आय फील स्वतःची क्लीन इमेज असणं स्वतःचं ट्रान्सपरंट बिहेव्हिअर असणं हे आणि स्वतःची इंटिग्रिटी मेन मेंटेन करणं हे आमच्या हा आमच्या अक्षरशः मी म्हणेन आमच्या या प्रोफेशनचा आत्मा आहे आणि तोच जर आम्ही नष्ट केला तर मग अजून चांगलं काय राहिलं ना त्याच्यामुळे आय एम स्टिकिंग टू माय प्रिन्सिपल फॉर डेफिनेटली <laughs> आणि अपूर्वा ह्या तुमच्या कामाचं स्वरूप कसं का असतं नेमकं कारण तू मगाशी आपण बोलत असताना बोललीस की अनेक जीबी अनेक किंवा टीबी डेटा असतो त्याच्यात कुठेत कुठली तरी एखादी डिलीट केलेली एखादी एक एक्सेल फाईल तुम्हाला शोधून काढायची असते की ज्याच्यात ना समजू शकेल की फ्रॉड झालाय की नाही झालाय <laughs> तर आणि तू चिकाटीचा अमाऊंट मगाशी उल्लेख केला असतं एक थोडस आम्हाला एक सांगू शकलीस की कशा प्रकारच प्रोसेस असते या सगळ्या कामाची किती खरोखर मेहनत लागते या सगळ्याच्या मागे जाते रैक. तर याची एक झलक आम्हाला देऊ शकलीस तर सो असं वेळेला ज्या वेळेला डेटा येतो त्यावेळेला तुम्हाला सिच्युएशन काय आहे की काय पद्धतीचे काय डेजिग्नेशनचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत किंवा आपले आपण सस्पेक्ट करतोय की ही लोक इन्वॉल्ड असतील अशा प्रकारच्या लोकांचे डेजिग्नेशन Uh, हुडकून तुम्हाला त्या पद्धतीचे कीवर्ड टाकायचे असतात कारण टीबीचा डेटा असेल तर आणि मी काही कीवर्ड समजा डिफाईन केले म्हणजे फॉर uh, एक्झाम्पल आता ब्राईब हा आजकाल कोणी शब्द वापरणार नाही पण मी इथे कळायला सोपं जावं म्हणून मी समजा कॅश ब्राईब गिफ्ट वेकेशन अशा कीवर्ड समजा टाकले आणि त्याशी रिलेटेड मला काही समजा फाईल्स यायला लागल्या किंवा लोक हे पण बऱ्याच वेळेला ठेवतात की म्हणजे पर्चेस मॅनेजर किंवा पर्चेस मध्ये घोटाळे होतात त्यावेळेला लोकांचे से सेफ्टी ते घोटाळे म्हणजे वेंडर आणि पर्चेस मॅनेजर किंवा असे हे लागे बांधे असतात त्यावेळेला माणूस कुठं ना कुठेतरी बोललेल्या गोष्टींची किंवा केलेल्या प्रॉमिसेसची नोंद ठेवतो आणि हे होतं अजूनही होतं त्यामुळे अशा फाईल्स आम्हाला या सगळ्या की मिळायला मदत होते आणि त्याचा मला क्लू लागत जातो की हे कुठल्या वेळेला झालेलं कॉन्व्हर्सेशन आहे कुणाकुणाबरोबर पॉसिबली झालेलं कॉन्व्हर्सेशन आहे सो मला वाटते की ही एक जी चेन आहे ती एस्टॅब्लिश करताना काही दिवस निश्चित लागतात बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या इन्व्हेस्टिगेशनला गेल्यानंतर त्यांचं सॉफ्टवेअर किंवा त्यांच्या सिस्टीम्सच वेगळ्या असतील तर तुम्हाला आधी त्या सिस्टीम पटकन तिथे काही दिवसात शिकून घ्याव्या लागतात आणि त्या पद्धतीने त्या सिस्टीम मध्ये कमांड देऊन रिपोर्ट फुल करावे लागतात सो अशा वेळेला बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो म्हणजे आम्ही अनुभवले की आम्ही समजा एखाद्या कामाला दहा ते बारा दिवसाचा वेळ दिला असेल तर हे काम महिनाभरही चालत असतं सो हो so, एखादी केस डिपेंड की त्याची ग्रॅव्हिटी किती आहे किती लोक इन्वॉल्ड आहे आणि किती मोठा मोठी केस आहे गुंतागुंत किती आहे किती वर्ष चालते hmm. ती केस सो so, या सगळ्या गोष्टीवरती तुमच्या केस फाइंडिंग म्हणजे काय म्हणतात इन्व्हेस्टिगेशनही डिपेंडंट असतं महिनाभरही चालू शकतं एखादं काम सात दिवसातही होऊ शकतं पण मोस्टली या मोस्टली एव्हरेज टाइम सांगायचं झाला तर दोन ते तीन वीक्स लागतात या केसेसना ओके पण म्हणजे जसं सिरीज मध्ये दाखवतात तसं अशा प्रकारचं काम ग्लॅमरस असतं का तासन तास बसून सॅटरडे संडे विसरून काम करायला लागतं ऍबसल्युटली so, सो <laughs> लोकांना बाहेरून दिसताना हे खूप ग्लॅमरस दिसतं इट 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 इज म्हणजे पण त्याच्या मागे जी मेहनत जाते ना इट इज नेव्हर नाईन टू फाईव्ह जॉब आणि मला आठवत आहे की या बारा तेरा वर्षाच्या जर्नीमध्ये सॅटर्डे संडे अमुक सण वाराला अमुक वेळेला आम्ही काम केलेलं आहे बऱ्याचदा आमच्या वेकेशन घेतलेल्या कॅन्सल करून कामं केलेली आहेत आणि या सगळ्यामध्ये मी सांगते आम्हाला कुठेही वाईट नाही वाटायचं बिकॉज इट इज ऑलवेज अ चॅलेंजिंग वर्क अँड वी लव्ह दर वर्क आणि वी स्टील लव इट त्याच्यामुळे आम्हाला कधीच असं हे वाटत नाही की अरे वी आर मिसिंग आउट ऑन हॉलिडेज वी आर मिसिंग मिसिंग आउट ऑन एन नंबर ऑफ थिंग्स कारण मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये नेहमी सांगते की लोकांनी या क्षेत्रात याच्या आधी स्वतःचा पर्सनॅलिटी ट्रेट जाणून घ्यावा तुम्ही जर असे नाईन टू फाईव्ह आणि सोमवार ते शुक्रवार वाले लोक आहात की नाही बाबा मला सोमवार ते शुक्रवार काम करायचंय सॅट फ्रायडे इव्हनिंग नंतर मला दोन तीन दिवस कामाकडे बघायचंही नाहीये तर त्यावेळेला तुम्ही हे प्रोफेशन येऊज नका बिकॉज दिस प्रोफेशन विल देन डिसअपॉइंट यू कारण कधीही काम येऊ शकतं आणि Uh, शेवटी या फायनान्शियल क्राईम आहे हा शेवटी क्राईम हा तेवढा सिरियस असतो त्या पद्धतीने तुम्हाला सिरियसली त्याच्याशी डील करावं लागतं इन्व्हेस्टिगेट करावं लागतं या वेळेला मी आता वेकेशनला जाऊन येते आल्यावरती केस बघू वगैरे असं करून चालत <laughs> नाही सो तुम्हाला वेळेला इम्पॉर्टन्स द्यावा लागतो तुम्हाला वेळेची किंमत जाणून घ्यावी लागते आणि त्या पद्धतीने काम करावं लागतं सो इट इज इट इज एव्हर डिमांडिंग जॉब इट रिक्वायर्स युअर अटेन्शन आणि पीपल्स मॅनेजमेंट हे महत्वाचं असतं कारण हा अजिबात कोरडा जॉब नाही आहे या ह्याच्यात तुम्हाला लोकांना धरून काम करावं लागतं आणि काय म्हणतात मी मग अशी सांगितल्याप्रमाणे की वेंड बेस्ड नेटवर्क तयार करून कधी त्यांच्याबरोबर बोलून कधी बाहेरच्या कन्सल्टंट्सना एंगेज करून असं वेगवेगळ्या स्तरावरती तुम्हाला काम करावं लागतं याच्यावरती राईट right. आणि तू मग अशी जसं म्हणलेस की कुठल्या एखाद्या कंपनीमध्ये गेलं तिथल्या सिस्टीम्स कदाचित वेगळे असतात किंवा फ्रॉडचे जे प्रकार आहेत ते पण बदलत गेलेले आहेत असतील या दहा बारा वर्षामध्ये तर नवीन नवीन प्रकारचे फ्रॉड येत असतील नवीन 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 प्रकारचे सॉफ्टवेअर्स डेव्हलप होतात किंवा तू म्हणाली जसं कीवर्ड आहेत ते कीवर्ड पण बदलत असतील प्रत्येक फ्रॉडच्या नुसार किंवा वेनुसार तर ह्या सगळ्या गोष्टी तुला अपडेट स्वतःला करून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी पण खूप वेळ जात असेल डेफिनेटली सर्टनली भरपूर वेळ जातो आणि अपडेट ठेवणं तर खूप आवश्यक असतं आणि इफ यू आर आस्किंग मी uh, काय काय पद्धतीने आम्ही अपडेट ठेवतो uh, स्वतःला स्वतः मला खूप वेगवेगळे सोर्स आहेत म्हणजे आता इन्व्हेस्टिगेशन करताना बातम्या हा तुमचा एक महत्वाचा सोर्स असतो सो आता मोबाईल फोन वापरून पारंपरिक बातमी स्रोतांची सदस्यता किंवा सबस्क्रिप्शन तुम्हाला घेता येतो सो नेहमी येता जाता किंवा मी, कि so, जा कि मी नियमितपणे प्रवास करत असल्यामुळे आवडीच्या बातम्यांचे मोबाईल फोन ऍप्स डाउनलोड केले ज्यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात अगदी वॉलस्ट्रीट जर्नल पासून ते इन्व्हेस्टिगेटिव्ह मधलं कॅरावन किंवा सी एन एन सी मनी कंट्रोल टू आकाशवाणी अशा सगळ्या उपयोगी पोर्टल्समुळे बरीच अपडेट्स वेळेत मिळायला मदत होतात त्यानंतर अजून एक प्रकार आहे जो आम्ही युज करतो तो न्यूज ऍग्रिगेटेड so, so, सो हा सुद्धा एक चांगला नो नॉनसेन्स प्रकार मी ट्राय केला सो याचा व्याख्यानुसार गेलं तर बातमी एकत्रित करणारं हे एक ऍप्लिकेशन असतं जे फार क्विक आणि इझी ग्लान्स मध्ये बातम्या आणि इतर सगळी बातम्यांसोबतची सामग्री एकत्रित करतं आणि खूप साऱ्या न्यूज सोर्सेस मधनं तुम्हाला बातम्या सॉर्ट करणं कठीण वाटत असेल तर न्यूज अॅग्रिगेटर हा ऑप्शन खूप चांगला आहे वे विथ वे वेगवेगळ्या वे 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 फंक्शनॅलिटीज आणि डिझाईन असलेले खूप चॉईस ऍप्स आहेत सो याच्यामध्ये आम्ही फ्लिपबोर्ड फ्लिपबोर्डला स्लीक आणि स्टायलिश युजर इंटरफेस आहे ऑप्टिमम व्ह्युईंग त्याच्यामध्ये होतं ऑप्टिमम बातम्या तुझ्या एका ग्लान्समध्ये दिसू शकतात त्यानंतर फ्रीडली नावाचं एक ऍप आहे सर समजा तुला खूप साऱ्या साईट्स वरन कंटेंट येतोय असं वाटत असेल तर तुला काही विशिष्ट साईट्सवरचाच कंटेंट दाखवायचं असेल तर फिडली इज गुड टू गो ऍप त्यानंतर गुगल करंट हा हे पण एक रिकमेंडेड आहे ते तुमच्या अकाउंट बरोबर सिंक होतं आणि त्यानंतर अजून एक पल्स नावाचं ऍप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर टॅबलेट वापरत असाल फोनच्या ऐवजी तर हे तुम्हाला उत्तम पद्धतीने न्यूज अग्रिगेट करून देतं त्यामध्ये आता यामध्ये अजून एक म्हणजे पॉडकास्ट ऐकण्याचा बराच फायदा होतो सो so, बातमी वाचण्यापेक्षा <laughs> ऐकायला पॉडकास्ट योग्य आहेत ऍपलचे पॉडकास्ट आहेत उत्तम उत्तम आणि पॉडकास्टचा उपयोग मला केव्हा झाला जेव्हा एखाद्या विषयाबद्दल आधीपासून फॅक्ट माहिती असतात त्याबद्दल इतर लोकांचं मत जेव्हा ऐकायचं असेल तेव्हा मी बऱ्याच पॉडकास्ट अवलंबून राहते सो so, पॉडकास्ट मध्ये पण खूप विविधता आहे सो so, तुमचा इंटरेस्टचा विषय जो असेल त्यातून तुम्ही निवडून अप्लिकेशन डाऊनलोड करू शकाल अँड लास्ट बट नॉट लिस्ट इज सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर सो मला असं वाटतं की आजकाल बहुतेक प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर बऱ्याच प्रमाणात करतात मग ते फेसबुक ट्विटर किंवा लिंक असलं तरीही सो so, सोशल मीडियावर बराच वेळ घालवण्याचा एक दुष्परिणाम हा, हा बराच वेळ जातो हा दुष्परिणाम असला तरी फायदेही बरेच आहेत सो so, बरीच पेजेस तुमचे जे आयडॉल्स आहेत ज्यांना तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करता तिथे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पेजेस वरती फॉलोईंग नावाची टॅब असते तिथे ड्रॉपडाऊन आरोप क्लिक केला की सी फर्स्ट हा ऑप्शन चूज केला तर बाकी फलाना पोस्ट पेक्षा महत्वाचे अपडेट्स तुमच्या समोर असतील जेणेकरून तुमचा वेळ आणि एनर्जी वाचेल आणि सर्वात महत्वाचं जे मी आजपर्यंत करत आली ते म्हणजे नेटवर्किंग सो प्रत्यक्ष मुळे जे फायदे होतात त्याची तुलना कोणत्याच माध्यमाशी नाहीये आणि जितकं न्यूट्रली जास्तीत जास्त लोकांशी तुम्ही बोलाल तितकाच माहितीचा स्रोत तुमच्या समोर खुला होईल आणि अपूर्व तू तुझं मग तुझं म्हटलीस तसं या फील्डमध्ये येण्याचं एक कारण होतं की या फील्डमध्ये बायका नव्हत्या कमी होत्या फार तर त्याच्यामुळे अर्ली मुवर्सचं तुला ऍडव्हानेज मिळेल तु आज ज्या मुली आहेत त्यांना तू काय सांगशील की कुठल्या प्रकारच्या मुलींनी असे डिमांडिंग जॉब्स करावे मला असं वाटतं की मी मगाशी आपण फॉरेन्सिक अकाउंटंटच्या क्वालिटी बद्दल बोलू डिटेल ओरिएंटेड जॉब ज्यांना आवडतात किंवा ज्यांना थोडेसे सिरियस हटके जॉब आवडतात ज्यांना नाईन टू फाईव्ह या जॉबमध्ये बसायचं नाहीये पण ज्यांना काही इंटरनॅशनल आ, काम करायच्या ही अम्बिशन्स आहेत भारतामध्ये राहून त्यांच्यासाठी हे जॉब चांगले आहेत आता नचिकेत हे ऍक्च्युली खूप माइंडसेट वरती अवलंबून आहे म्हणजे एखाद्या माणसाला त्याचा करिअर खूप मोठ्या उंचीला नेऊन ठेवायचं असेल आणि करिअर मध्ये विविधता पण हवी आहे करिअर थोडं हटके करायचंय आणि ज्या जा, ज्या वेळेला तुम्ही मी आता म्हणलं तसं इट इज नॉट नाईन टू फाईव्ह जॉब टू बी रेडी यू हॅव टू बी प्रिपेअर्ड आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंग वेळच्या वेळेला करता आलं पाहिजे तुम्हाला लोकांना मॅनेज करता आलं पाहिजे वेंडर्सना मॅनेज करता आलं पाहिजे सो so, तुम्ही इफ यू आर गुड ऍट मल्टीटास्किंग किंवा तुम्हाला जर मल्टीफेसिलिटेड असा कुठला जॉब हवा असेल तर डेफिनेटली असा रिसर्च ओरिएंटेड किंवा अशा जॉब्समध्ये जावं की ज्याच्यामध्ये ग्लोबली कॅन्डिडेट्स खूप कमी आहेत कारण अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेला या जॉब्समध्ये जाता यावेळेला पॉसिबिलिटी अशी असते की तुम्ही नवीन काहीतरी इन्व्हेंट कराल जसं तुम्हाला आयुष्यभर एक आपण म्हणतो जॉब सॅटिस्फॅक्शन जॉब सॅटिस्फॅक्शन चांगल्या पद्धतीने मिळेल किंवा पॉसिबिलिटी अशी आहे की यू बिकम एम्प्लॉयर अँड यू एम्प्लॉय ऑफ पीपल म्हणजे यासारखं सॅटिस्फॅक्शन मला नाही वाटत दुसरं कुठला असेल हा माझा माइंडसेट झाला सो अशा प्रकारचा माइंडसेट कुणाचा असेल फ्लेक्झिबिलिटी असेल कामाप्रती आणि घराप्रती तर डेफिनेटली मला वाटते की अशा प्रकारच्या जॉब्समध्ये मुलींनी जे असे रिसर्च ओरिएंटेड आहेत जे तुमचा वेळ बऱ्यापैकी डिमांड करतात आणि शेवटी एंटरप्राइझिंग आहेत कारण एंटरप्रिन्युअरशिप ऑर एंटरप्राइजिंग असणं ही एक लाईफस्टाईल असते आणि ती जर तुम्हाला कॅरी करता येत असेल चांगल्या पद्धतीने तर मुलींनी डेफिनेटली तो पर्सनॅलिटी ट्रेट ओळखून या क्षेत्रात काम करावं हम्म हु. तू ज्या उद्देशाने ज्या हेतूने या क्षेत्रात आली होतीस आणि एवढे वर्ष काम केल्यानंतर तुला काय वाटतं की ज्या हेतूने आली त्याच्यापेक्षा खूप चांगलं अजून झालेलं आहे की आर यू सॅटिस्फाईड की असं वाटतंय की नाही अरे ज्या हेतूसाठी आली होती त्या ते तो तो पूर्ण आ, आता हा अगदी कन्फ्युजिंग प्रश्न आहे पण एक गोष्ट विच आय एम व्हेरी शुअर ऑफ मला माझ्या कामामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन शंभर टक्के आहे म्हणजे इट वॉज नेव्हर अ बॅड चॉईस इट वॉज वन ऑफ द बेस्ट चॉईस एव्हर मेड आणि थँक्स टू माय फॅमिली कारण त्यांनी मला फार सपोर्ट uh, केला त्यांनी मला आठवत नाहीये या तेरा चौदा वर्षांमध्ये कधीही माझ्या फॅमिलीनी मा, मी नाही अमुक एखाद्या गोष्टीला प्रेझेंट किंवा ही अशी काही कुरकुर केलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी उलट माझ्या या सगळ्या केलेल्या गोष्टींचं कौतुकच केलं जास्त या गोष्टी नक्की डोक्यावर घेतल्या सो दॅट मला लक्षात आलं की मी राईट वरती आहे आणि त्याही याच्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळत गेलं वेगवेगळ्या वेळेला मला मीडियामध्ये म्हणजे मी एकतर आय एम कन्सल्टंट त्याच्यामुळे so, uh, मी एम्प्लॉईड नाहीये कुठे सो वेगवेगळ्या वेळेला मला मीडियाशी बोलण्याचेही चान्सेस मिळाले मी हे क्षेत्र जवळजवळ खूप लोकांपर्यंत हजारो लाखो लोकांपर्यंत माझ्या लिखाणातनं आणि बोलण्यातनं मी पोचवू शकले सो so, मला वाटते की जे ज्या हेतूने मी याच्यात उतरलेली होते तो मोर ऑर लेस म्हणजे पूर्ण झालेला आहे याच्यामध्ये माझं पुस्तक लिहून झालेलं आहे वॉट नॉट एका कोर्ससाठी मी सिलेबस डेव्हलप केला आहे बऱ्याच गोष्टी करून झालेल्या आहेत सो so, मला असं वाटतंय की मी ज्या हेतूने याच्यात उतरले होते त्याच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या गोष्टी मला करण्याची संधी मिळाली आहे मला त्या त्यावेळेला ते, ते रिसोर्सेस लोक वेळा या सगळ्या मॅच होत गेल्यात आणि त्याला मी माझं आय थिंक शंभर टक्के द्यायचा प्रयत्न केला म्हणून गोष्टी फळत गेल्यात सो मला वाटतंय so, की बऱ्याच गोष्टी केल्यात अकम्प्लिश झालेल्या आहेत लोकांना पण हे क्षेत्र काय करण्याची संधी Uh, मला देता आलेली आहे त्यांना मिळवता आलेली आहे अजून बरंच काम करायचं बाकी आहे बट थिंक ओव्हर ग्रेट अपूर्व आता आपण आपल्या पुढच्या राऊंड कडे बघूया एका वाक्यात उत्तर द्यायची आहेत सो एक एक पुस्तक जे तू वाचलंय तुला खूप त्यातनं प्रेरणा मिळाली आणि तू रेकमेंड करशील सगळ्यांना वाचावा म्हणून हा uh, मला तसं ट्रू स्टोरी म्हणशील तर मला नॉट विदाउट माय डॉटर पुस्तक खूप आवडलं बिकॉज मी ते खूप वेळेला वाचलं आणि नथिंग टू डू विथ माय वर्क म्हणूनच मी हे रिकमेंड करते कारण ना एकूण काय त्या बाईची जिद्द करते आणि काय पद्धतीने तिने स्वतःला तैरानच्या बाहेर काढलं इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इंटरिंग आणि किती त्या मधनं तिने फाईट आउट करून हे केलं इट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग सो आय लाईक दिस बुक सो नॉट विदाउट माय डॉटर ओके ग्रेट तुझ्या दैनंदिन आयुष्यातली एखादी सवय ज्याच्यामध्ये तू एवढं सगळं करू शकलीस नेटवर्किंग हे मागचं जे वर्ष एक दीड वर्षापासून आपलं पूर्ण पॅन्डमिक लॉकडाऊन या सगळ्या काळामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं चेंज चेंज इज इन खरं हा तुझा रॅपिड uh, फायर राऊंड असत सांगायला आवडेल की रिस्क प्रो माझी जी कंपनी आहे तर ट्रेडिशनली आ, दोन पद्धतीत आम्ही काम करायचो एक होता आमचं एज्युकेशन इंडिया फॉरेन्सिक नावाने आमचे एज्युकेशन अँटी फ्रॉड एज्युकेशन किंवा फायनान्शियल क्राईम्स मधली एज्युकेशन सर्टिफिकेशन्स आहेत जे खूप साऱ्या प्रोफेशनल्सनी घेऊन आता ते वेगवेगळ्या बँकांच्या डायरेक्टर लेवलवरती आहेत आणि खूप उत्तम काम करत आहेत सो so, एक आहे ते एज्युकेशन लेवल आणि एक आहे ते कन्सल्टिंग कन्सल्टिंग मध्ये माझा जास्त पार्ट आहे सो so, आतापर्यंत कन्सल्टिंगचा रेव्हेन्यू पॅन्डेमिक पिरियड पर्यंत सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युटिंग होता बॅर एज्युकेशन okay. वॉज डुईंग ओके म्हणजे त्याच्यावरती माझा जास्त भर नव्हता हो पण जसं जसं मला लक्षात आलं की कन्सल्टिंग हे पॅन्डेमिक सारख्या मुळे थोडंसं सा स्लो होऊ शकतं त्यावेळेला मला लक्षात आलं की एज्युकेशन ही अशी नेसेसिटी आहे की की कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊ देत काही होऊ देत एज्युकेशन लोक घ्यायची थांबत नाहीत था स्वतःचं स्किल अपग्रेडेशन खूप महत्वाचं असतं त्याच्यामुळे लोक डिस्टन्सवर असेल एज्युकेशन घेतात आणि तेव्हा मला खऱ्या अर्थाने या एज्युकेशन बिझनेसचं पोटेन्शियल कळलं आणि माझा पूर्ण फोकस माझा कन्सल्टिंग मधनं एज्युकेशनला शिफ्ट झाला सो so, ट्रेडिशनली uh, मी जर पुस्तक पाठवत असेल लोकांना तर आता सगळा व्हिडिओ कंटेंट तयार झालेला आहे आणि लोक आता व्हिडिओज वरती शिकतात सो so, हा चेंज मी त्या वेळेला केलेला नव्हता जो मला आता मी एका वर्षात केला आणि त्याला भरगोस प्रतिसाद मिळाला इंडस्ट्रीमधून ग्रेट तू मग कशी पॉडकास्ट बद्दल बोललीस एखादा पॉडकास्ट जो तू रेकमेंड करशील ऐकावा लोकांनी नचिकेत तुझेच पॉडकास्ट ज्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातली yes. लोक येऊन गेलेली आहेत आणि त्यांचं प्रेरणादायी आयुष्य आणि जर्नी सांगतात मला वाटते तुझेच हे सगळे पॉडकास्ट लोकांनी ऐकले पाहिजेत ऍटलीस्ट हे मराठी लोकांसाठी तरी झालं आणि बाकी करिअर रिलेटेड कितीतरी पॉडकास्ट ऍपल पॉडकास्टवर ऍपल पॉडकास्ट स्टँडवरती अवेलेबल आहेत वर अवेलेबल आहेत या थँक्यू माझ्या माझ्या पॉडकास्ट केल्याबद्दल एक असा फ्रॉड किंवा एखादी अशी गोष्ट जी लोकांनी टाळली पाहिजे त्यांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये कारण त्याच्यात खूप कॉमन फ्रॉड होतात आहे ओके okay, सो so, जी टिपिकली ओपन नेटवर्क असतात म्हणजे मी आता कुठल्या तरी चौकात बसली बस आहे किंवा कुठल्या तरी so, स्टारबक्स बक्स आणि अमुकतमुक ठिकाणी बसली आहे आणि मी त्यांचं नेटवर्क वापरती आहे सो असे जे फ्री नेटवर्क असतात ती वापरणं पहिल्यांदा बंद करायचं म्हणजे तुम्ही ती जनरल ब्राउजिंगला युज करू शकता ज्याच्यामध्ये तुमचा कुठलाही डेटा अदरवाईज तुमचे प्रेफरन्सेस काय तुम्ही सर्च करताय ते जातील पण त्या वेळेला तुम्ही कुठली बँकिंग ट्रान्झॅक्शन करणं किंवा तुम्ही कुणाला कुणा तरी चॅट करताय फेसबुकवरती आणि त्याच्यावरती तुम्ही काहीतरी सेन्सिटिव्ह डेटा सांगताय की माझा अमुक अमुक कस्टमर आयडी आहे किंवा मा, हा माझा पासवर्ड आहे हा घेऊन तुझ्याकडनं लॉग इन कर आणि हे तुझ्या सिस्टमवरनं लॉग इन कर सो अशा प्रकारचे नॉनसेन्स गोष्टी लोकांनी जरूर टाळाव्यात कारण बँकांनी या सांगितलेल्या असतात तरी लर्नेड लोक आणि साधी लोक हे सगळं करतात आणि स्वतःचे पैसे गमावून बसतात दिस इज वन आ, दुसरा असं आहे की कुठल्याही पद्धतीने तुमचे ओ टी पी किंवा कुठल्याही पद्धतीने तुमचे क्रेडेन्शियल अशा कोणाला शेअर करू नकात नका की ज्या ज्या माणसाला तुम्ही अजिबात ओळखत नाही म्हणजे टिपिकल आतापर्यंत मला या इनफॅक्ट पॅन्डेमिक मधल्या केसेस कुठल्या कळलेल्या होत्या की फेसबुक आणि इंस्टाग्राम वरनं कुणीतरी फेक प्रोफाईल असते कॅप्टन आहे आणि हे म्हणून दाखवतात बायकांना फसवायचा प्रयत्न करतात आणि मी तुझ्यासाठी अमुक अमुक गोष्ट एअरपोर्ट वरती पाठवलेली आहे ती घे फक्त मला इथून अमुक अमुक अमाऊंट ट्रान्सफर करता येत नाहीये तेवढी तू करून अरे आणि याला एक्झिक्युटिव्ह या गोष्टीला फार वाईट वाटतं सो अशा प्रकारे तुम्ही राहू नका आणि कुठल्याही अननोन प्रोफाईल वरती फेक फोटोज वरती तुम्ही भूलून जाऊ नका कारण हा खूप मोठा माया झाला आणि ज्याच्यामध्ये तुम्हीच खूप सारे पैसे वेळ गमावून बसाल आणि अपूर्व आता एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की उद्या संध्याकाळी आठ वाजता समजा तुला दूरदर्शन वर बोलवलं आणि भाई आणि मग त्याच्या पुढे तुला तुझी मन की बात सांगायची आहे तर काय सांगशील तू पॉझिटिव्ह एक मेसेज द्यायचा आहे आपल्या एकशे तीस कोटी भारतीयांना बापरे हा फारच फारच डिफिकल्ट क्वेश्चन आहे आय एम सो मॅरिड टू माय वर्क की मी एवढं सांगेन की तुमचं काम फार सचोटीनी आणि मेहनत घेऊन करा आणि मला असं वाटते की बाकी काही नाही पण तुम्हाला तुमचं काम हे आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल त्याच्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ आणि सचोटी जाऊ सो अपूर्वा तू इथे आलीस आपल्या सगळ्यांची गप्पा केल्या आणि खूप छान नॉलेज मिळालं आता तू या सगळ्या गप्पांमधन त्याच्यासाठी तुझा एवढा वेळ तू बिझी शेड्यूल मधनं काढून आलीस त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद अगदी अगदी नचिकेत मी तुला म्हणलं तसं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना काही नवीन दिशा प्रेरणा काही यातन मिळणार असेल तर मला वाटतं की आपला हा वेळ सार्थकी लागला असं मी समजते आणि थँक्यू आणि तुमचा इतका चांगला उपक्रम आहे पॉडकास्ट चा तरी दादा खूप शुभेच्छा थँक्यू Thank मित्रांनो अपूर्वा जोशी हिच्याबरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्की आवडल्या असतील अशी आशा आहे तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की ॲपल पॉडकास्ट किंवा इतर पॉडकास्ट ॲपवर रेटिंग आणि रिव्ह्यू द्या आणि हो आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम आय पॉडकास्टर डॉट कॉम ह्याच्यावर व्हिजिट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आणि या पॉडकास्टला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यांसह तोपर्यंत बाय बाय